नमस्कार मित्रांनो, मी आहे चत्रकर नंदू. तर माझ्या युट्यूब चॅनलचे नाव चत्रकर नंदू आहे. तर तुम्हाला होळीचा अर्थ सांगतो आणि माझ्याकडून तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर होळीचा अर्थ आहे की आता तुम्हाला पूर्ण सांगणार आहे, तर संपूर्ण आहे का तुम्ही. हिरण्यकश्यपची बहीण जिचं नाव होलिका होतं, तिला असं वरदान प्राप्त होतं की ती आगीत भस्म होऊ शकत नाही. मग अशावरून हिरण्यकश्यपनं त्याच्या बहिणी होलिकाला असा आदेश दिला की जा आणि त्या प्रल्हाद, जो भक्त प्रल्हाद होता, त्याला मांडीवर घे आणि आगीत जाऊन बस. पण ज्यावेळेस होलिकाने भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन आगीवर बसली होती, त्यावेळेस झालं उलटच की त्या आगीत ती होलिका जळून भस्म झाली, पण भक्त प्रल्हाद हा वाचला. तर याच भक्त प्रल्हादाच्या आठवणीत या घडलेल्या घटनेबद्दल आपण दरवर्षी होळी साजरी करत असतो. चिखली गावमधलं हनुमान मंदिर आहे आणि साईडला विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. तर इथं दर्शन घेतलं आम्ही, आता आपल्या घराकडे निघलो. तर आमच्या घरची पण तुम्हाला होळी दाखवतो कशा प्रकारे होळी तर आहे. चला तर मग मित्र बघू शकता आमच्या इथं अशा प्रकारे होळीचा बघू शकता. चांगल्या प्रकारे एकदम मोठी होळी भरवण्यात आली आहे. तर बघू शकता इथं आमच्या चिखलीमध्ये होळी आहे. तर आमच्या रूमच्या समोर अशी होळी करण्यात आलं आहे. तुमच्याकडे होळी बनवतात का ते मला नक्कीच सांगा. हॅपी होळी. आता आणलं फोटो. हॅपी होळी, हॅपी होळी. हे बुद्ध बघा, हे बुद्ध बुद्ध. हे काय कलर पडा पडा पट पट. हॅपी होळी, हॅपी होळी. दर्शन आलो विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात चिखली गावमध्ये. एकदम चांगल्या प्रकारे मंदिर आहे चिखलीमध्ये विठ्ठल रुक्माईचं. होळीच्या निमित्ताने इथं दर्शनाला आला. विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी तर बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे मंदिर आहे. तुम्ही बी दर्शनाला घेऊ शकता चिखलीमध्ये. बघू शकता मित्रांना हे विठ्ठल रुक्माईचं दर्शन आहे. विठ्ठल रुक्माई बोला. विठ्ठल 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 विठ्ठल.